चालूर या मी प्रत्येक ठिकाणी जातोय तिथे मला एकच गोष्ट लक्षात येते की शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करतोय. मिळतो का तुम्हाला हमीभाव? भाजपात गेलं तर कसा भाव मिळतो बघा. ते परवा अशोक चव्हाण गेले भाजपमध्ये लगेच राज्यसभा, गद्दार गेले त्यांना मंत्रीपद. दुसरी तुम्ही काय घोषणा देतात, 50 खोके. मग गद्दाराला 50 खोके आणि माझ्या अन्नदात्याला काही नाही. हे असं नालायक सरकार दिल्लीत काय आणि महाराष्ट्रात काय परत निवडून देणार होत? या विभागामध्ये मी आता कालपासून फिरतोय, प्रचंड स्वागत सगळीकडे चालले. तसं पाहिलं तर या काही आपल्या सभा नाही आहेत. मी जनसंवादाच्या ऐवजी मी कुटुंब संवाद असं नाव दिले, कुटुंब संवाद. मी हे माझं कुटुंब आहे. सभेसाठी मी पुन्हा येणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर मोठमोठ्या सभा होतात, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्या तरी शहरामध्ये होतात. तुमच्यापैकी सगळ्यांनाच तिकडे काही येता येणं शक्य होतं असं नाही, म्हणून म्हटलं चला आपण यांच्या घरी जाऊया. सरकार आपल्या दारी ते वेगळं, पण मी तुमच्या घरी आलेलो आहे. आणि घरामध्ये जे तुम्ही स्वागत करताय खरंच भारावून जातो. एवढी पुष्पवृष्टी करताय. मी मगाच्या सभेत सुद्धा सगळ्यांना हात जोडून दिलगिरी व्यक्त केली की सगळ्यांनाच फोटो काढायचे आहेत सोबत, गुच्छ द्यायचे आहेत, शाली द्यायचे आहेत. पण वेळेचं सगळं एकूण नियंत्रण बघितल्यानंतर ह्या गोष्टी काही होणार नाहीत पूर्ण. पण थोडं जरा माफ करा, थोडं समजून घ्या. पण नंतर मात्र मी नक्की येणार आहे. ते केवळ तुमच्याबरोबर फोटो काढायला येईन, ते म्हणजे विजयाच्या सभेला येईन तेव्हा. आता भारतीय जनता पक्षाचं जे काही राजकारण चाललंय मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. अख्खा महाराष्ट्र आज होरपळतोय, दुष्काळाच्या झळा लागायला लागल्यात, बरोबर ना? पलीकडच्या सोलापूरमध्ये असेल किंवा आणखी महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा असेल किंवा इथे सुद्धा असेल, आजच अजून फेब्रुवारी अर्धा नाही झाला, टँकरनी पाणी पुरवठा होतोय. कोपरगावमध्ये तर 8 दिवसातून एकदा डाळ मिश्रित पाणी येत आहे. सगळीकडे हीच हाल आहेत, हेच हाल आहेत. अंगणवाडी सेविका संपावरती आहेत, आशा वर्कर्स त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. एक तरी मंत्री आला बोलला? शेतकरी आज आत्महत्या करतायत. कोणतरी सरकार पैकी तुमच्याकडे आलं, सरकार आमच्या दारी म्हटल्यानंतर, तुमच्या दारी म्हटल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवतंय? अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिंमत दाखवतंय? मग कोणाच्या दारात जात आहे? भांडवलदारांच्या का तुमच्या दोस्तांच्या? मोदीजींच ठीक आहे, हो दर 5 वर्षांनी येतात, रडतात. भाई और बहनो, अब मैं गरीबों के लिए काम करूंगा. मग इतके वर्ष कोणासाठी काम केलं? आता सांगते की याच्या पुढे आता आपला देश आपल्याला सामर्थ्यवान बनवायचा आहे. मग 10 वर्ष काय गवत उपटत होते सगळे मंत्री तुमचे? 10 वर्ष केलं काय? 10 वर्ष तुम्ही जे केलं तेच तुम्ही आता पुन्हा आमच्या लोकांना भुलवून पुढच्या 5 वर्षात करणार. काय करणार भाई और बहनो केलं की तुम्ही भूलता? अरे मला भाई और बहनो म्हणाला, मरा रडतात काहीतरी सांगून. रडल्यानंतर मग महिला म्हणतात की अरे बिचारा रडतोय, द्या याला मत. पण एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बसा बोंबलत, हे यांच्या सगळ्या मित्रांच्या मागे लागणार. सुटाबुटातले जे मित्र आहेत त्यांचे खिसे भरणार. म्हणजे कष्ट तुमचे, मत तुमची, तुमचं फक्त मत पाहिजे पण किंमत दोस्ताना. त्यांचे सगळे काय कर्ज बिर्ज असतील ते माफ करतील, पण माझ्या शेतकऱ्याचं जसं मी 2 लाखापर्यंत कर्ज माफ करून दाखवलं होतं पीक कर्ज, बघा मी बोलल्यानंतर टाळ्या वाजल्या, म्हणजे मी केलं होतं ते मिळालं होतं तुम्हाला. हा असा आपला उघडा कारभार आहे. हा आपला उघडा कारभार आहे. मी कुठेही चोरीमारी केलेली नाही आणि खोटं बोलत नाही. पण मोदीजीने मग 10 वर्षात केलं काय? जे त्यांनी एक वचन दिलं होतं मी प्रत्येक सभेत आवर्जून सांगतो, कारण तुम्हाला नव्या शब्दात आता पुन्हा तेच वचन किंवा थाप मारतील. तुमच्या लक्षात आहे आश्चर्य नाहींगे? पण लक्षात तरी आहे का? मी विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे आश्चर्य तर आलेच नाही. आश्चर्य जर तुम्हाला तुलना करायची असेल तर 2014 आणि 2024 गॅस सिलेंडरची किंमत काय होती, डिझेलची किंमत काय होती, पेट्रोलची काय होती. तुम्हाला सोयाबीन वगैरेचे जे शेतकरी आहेत त्यांना विचारा की सोयाबीनला तो काय तेव्हा भाव मिळत होता, 10 वर्षात किती वाढला?
काढला. माझा कापूस पिकवणारा शेतकरी जिथे कापूस पिकवतात त्यांना जाऊन विचारा की अरे हमी भाव जाहीर झाल्यानंतर तू खरेदी केंद्रावर का जात नाहीस. याचं खरं कारण असं आहे की विदर्भामध्ये या व्यापाऱ्याने आता एक नवीन टुमणं काढले. सरकारने हमी भाव जाहीर केला आणि असा एक कायदा केला की हमी भावापेक्षा कमी किमतीत जो कापूस खरेदी करेल त्याच्यावरती गुन्हे दाखल करू. मग काय करायचं? पण व्यापारी तिथले जे कापूस खरेदी करणारे व्यापारी आहेत त्यांनी काय डोकं चालवलं? शेतकऱ्याकडे जायचं आणि त्याच्याकडनं हमी पत्र लिहून घ्यायचं की जरी हमी भाव एवढा असला तरी त्यापेक्षा कमी दरात या भावामध्ये मला याला कापूस विकायला माझी हरकत नाही. ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर कोणी कोणावरती गुन्हा दाखल करणार, कोण कोणावर करणार? असं हे लुटणारं सरकार आहे. मग एक धोरण जाहीर करायचं पण त्या धोरणाला पळवाटा पण काढून ठेवायचा. हमी भावाबद्दल मोदीजींनी जे एक आश्वासन दिलं होतं 2014 साली की प्रत्येक पिकाचा एकरी खर्च किती येतो तो आम्ही काढू. म्हणजे समजा तुम्ही सोयाबीन पिकवताय, तूर पिकवताय, मका पिकवताय, काय असेल ते असेल, कापूस असेल, काही असेल, मग त्या शेतकऱ्यांना विचारायचं की बाबा तुझं शेत किती आहे, या एवढ्या एकर तुला किती खर्च झाला. मग तो खर्च तो लिहून काढायचा. त्याच्यामध्ये 50% नफ्याची रक्कम ही मिळवायची आणि जो अकरा येईल ती हमीभाव म्हणून शेतकऱ्याला त्याचा हमीभाव द्यायचा. अरे असंच टाळ्या तुम्ही वाजवल्या आणि फसलात, तेव्हा टाळ्या वाजवल्या, आता कृपा करून वाजवू नका. आता कपाळावरती हात मारलाय शेतकऱ्यांनी, कारण आता कुठे हमी भाव? आज तुम्ही इथे अनेक जण शेतकरी आलेले आहात, असेच हजारोच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती धडकले, तुम्ही पाहिलं का नाही? बघता ना कसं स्वागत, जसं तुम्ही आज माझं फुलांनी स्वागत केलं, मोदी सरकार त्यांचं कसं स्वागत करतंय? पाण्याच्या तोफा, म्हणजे आमची मुलुख मैदानी तोफ वेगळी, जी भाजपच्या ठिकऱ्या उडवते, पण तिकडे पाण्याच्या तोफा तयार ठेवल्यात, मध्ये अडथळे ठेवलेत, सीमेवरती घालणारे तारेचं कुंपण टाकले, खेळ असलेलं सैनिक, निमलष्करी दल, पोलीस सगळ्यांना बंदुका घेऊन तयार ठेवलेले आहे. अश्रू धोरांचे गोळे सुद्धा फोडतायत. म्हणजे मी त्यांना मोदींना तेच विचारतो की एवढा निर्लज्ज कारभार करू नका तुम्ही. जे शेतकरी आधीच रडतायत, ज्यांच्या डोळ्यामध्ये आजच अश्रू आहेत, तुमच्या अश्रू धोराच्या नळकांड्या फुटण्याच्या आधी ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात त्या पहिल्या पुसा, त्या पुसा, मग अश्रू दूर मारा. पण बेगुमानपणाने सगळं चाललेलं आहे आणि सगळं करून एकदम कसं सोयर सुतक असं घेऊन, सुतक नाही सोयर घेऊन असं सोयरपणाने उभं राहायचं तुमच्या समोर आणि मग भाईवर बहिणो करायचं. का अमित शहा जाऊन त्या शेतकऱ्यांना भेटत का नाही, मोदीजी जाऊन त्या शेतकऱ्यांना भेटत का नाही? जर 10 वर्षामध्ये तुम्ही यांचं सगळं कोट कल्याण केलं असेल तर शेतकऱ्याला भेटण्याच्या आधी न भेटण्यासाठी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये या भिंती का उभ्या करताय? मी आलो ना शेतकऱ्यांना भेटायला, मी मध्ये येऊन म्हणतो बोला माझ्याशी शेतकऱ्यांनी, मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे, मी कोणतेही पाप केलेलं नाही. मुख्यमंत्री म्हणून मला जे जे काही करता येणं शक्य होतं ते मी केलं आणि यापुढे सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा जे शेतकऱ्यांसाठी करणं योग्य असेल आणि करायची गरज असेल ते मी केल्याशिवाय राहणार नाही. साधी गोष्ट आहे, मी मुख्यमंत्री झालो अनपेक्षितपणाने, कोणालाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं मला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागेल. तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती? पण मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात तुम्ही कोणी न मागता कर्जमुक्तीची मागणी किंवा मागणी नसताना मी कर्जमुक्तीची घोषणा केली आणि मी कर्जमुक्ती करून दाखवली हे मी ठामपणाने सांगतो. आपत्ती काळामध्ये सुद्धा सरकारने मदत केली होती की नव्हती? आता सुद्धा अवकाळी पाऊस झालाय मराठवाड्याच्या त्या बाजूला, नेमका अशोक चव्हाणांच्याच बाजूला, म्हणजे जसं भाजपामध्ये काँग्रेसचा नेता गेला अवकाळी पाऊस, अवकाळी पडलाय नेता. अवकाळीच पाऊस पडायचा ना, अनपेक्षित पडलेला पाऊस, तसा अनपेक्षित त्यांच्या पदरात पडलेला धोंडा नाही नेता. त्या काळामध्ये कधी मोदीजी आले नाहीत, एक पैशाची मदत केंद्राने आपल्याला केली नाही आणि आता वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्रामध्ये येऊन तुमच्या सगळ्यांना फसवण्याचा एक धंदा करून बघताय. म्हणजे ज्या धरणासाठी निळवंडे धरण असेल, आणखीन कोणती धरणं असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, आपलं सरकार असताना आपण जे काही निर्णय घेतले होते, आपण जे काही पैसे तिथे मंजूर केले होते, ती कामं करोना काळात सुद्धा आपण चालू ठेवली म्हणून आता मोदीजी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकताय.
असं आम्ही म्हणत नाही की आम्ही काम केलं आम्हाला श्रेय द्या, नाही, जनतेचं काम आहे आणि आम्ही पैसे दिले म्हणजे कोणी दिले पैसे? मोदी सरकार म्हणून ज्या काही योजनेच्या आता रथ फिरतायत, मोदी सरकारच्या योजना, मोदी सरकारच्या योजना, कोणाच्या या योजना आहेत? भारत सरकारच्या योजना आहेत. आणि सरकार जेव्हा पैसे देतं तेव्हा सरकार त्याच्या खिशात पैसे देत नाही, तर तुमच्याच कडनं मिळवलेले कराच्या रूपाने असलेले पैसे, त्या करात सरकार तुमच्यासाठी योजना करत असत. पण ती योजना मंजूर करायला सुद्धा दिलदारी लागते. मी असं कधी विभागणी केली नाही जसं आज त्यांनी केलेलं की शिवसेनेचे जे आमदार मिंदे बेटात गेले त्यांना विकास निधी मंजूर, पण माझ्यासोबत शंकररावन सारखे जे कट्टर राहिलेत त्यांना विचारा तुमच्याकडे किती विकास कामाला निधी दिलेला आहे. असं पाप आम्ही नाही केलं. जनता ही कोणी असली तरी आमची आहे, महाराष्ट्राची आहे. भले ते त्यांनी दिले असतील मत कोणाला, पण ते माझ्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत, त्यांचे सुद्धा आशीर्वाद मला मिळाले पाहिजेत. आणि मी राज्यकर्ता आहे, मी राज्यकर्ता असल्यानंतर मी भेदभाव कोणात करणार नाही. आणि हीच तर शिकवण आपल्याला माननीय हिंदू हृदय सम्राटांनी दिली होती. आज जो काही ससेमिरा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलिसांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मागे लावला जातोय, जुन्या जुन्या केसेस काढताय, तुम्ही काय सलून काढले जुन्या केसेस काढायला? त्या सलूनवाले झालं की काय केसेस काढायला? मग आमचं सरकार येऊ द्या, मग आम्ही असं काय तुमचा हमाम करतो ना बरोबर की तुमची तुमच्या सगळ्या जुन्या केसेस करतो. एक केस म्हणजे गुन्हेगारीच्या सगळ्याचा आम्ही पाडा वाचू. पण शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, दोघांना बोलवून मी स्वतः साक्ष आहे, दोघांनाही सांगितलेलं मनोहर जोशींना ते पंत म्हणायचे आणि गोपीनाथ रावांना अरे गोपीनाथ म्हणायचे. माझ्यासमोर सांगितलं होतं मनोहर जोशींना, पंत तुम्ही आता मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस, आपलं सरकार आहे, काँग्रेसच्या विरोधात आपण लढतो आहोत, आपल्या विरुद्ध आंदोलन होतील, काँग्रेसची लोक आता काँग्रेसची लोक आपल्या सोबत आहेत, पण तेव्हा विरोधात होतो, काँग्रेसची लोक येतील, आंदोलन करतील, मोर्चे काढतील, एक सुद्धा लाठी त्यांच्यावरती उगारली जाता कामा नये. कारण भले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तरी सुद्धा ते सगळे तरुण माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत, त्यांना लाठीमार करून लोळ पांगळं करायचं नाही. अरे याला म्हणतात दिलदारी. आणि तुम्ही आता संजय राऊतचं नाव घेतलं ते टाळ्या कामा वाजवतो तुम्ही? का संजय राऊत जाऊ शकला नसता भाजपात? पण तो तुरुंगात गेला कारण त्यांनी काही पाप नाही केलेलं, त्याला सुद्धा माहिती आहे, त्याच्यावरती सुद्धा दबाव आणला होता. आज सुद्धा आपल्याकडनं जे लढतायत अगदी वायकर असतील आणखीन कोणी, त्यांना पण मुदत दिले की अमुक दिवसांमध्ये तुम्ही भाजपात या नाही तर तुरुंगात जा. ठीक आहे, मी त्या यंत्रणांना सुद्धा सांगतोय की थोडे दिवस राहिलेत, तुम्ही माझ्या लोकांना छळाल तर त्या अधिकाऱ्यांसुद्धा मी तुरुंगात टाकेन उद्या. होय टाकेन, अन्याय सहन नाही करणार. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, अन्याय विरुद्ध वार करणारा हा महाराष्ट्र आहे. आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही, पण तुम्ही आमच्यावरती अन्याय कराल तर तुम्हाला आम्ही जागेवर ठेवणार नाही, ही शिवरायाची शिकवण घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. नुसतं तुमच्या हातामध्ये कायदा आहे, तुम्ही सरकार आहात म्हणून आज वाटेल तसे वागत असाल, पण तुमचे दिवस भरले, तुमच्या कर्मानेच तुमचे दिवस भरलेले आहेत. जे गृहमंत्री आहेत मग ते देवेंद्र, त्यांचं नाव आता जनतेनेच ठेवलंय फोडणवीस, नाही टरबूज तर तुम्ही म्हणता पण फोडणवीस म्हणजे फडणवीस नाही, घरफोडे. हे घरफोडे मंत्री आहेत, हे काय अमित शाह काय दुसऱ्याचे घर फोडतात? कारण यांच्या घरामध्ये काही निर्माणच झालेलं नाहीये, ना विचार, ना आदर्श, काही नाहीये. अशोकराव सुद्धा जे केलं भाजपामध्ये म्हणजे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करायचंय, म्हणजे मोदीजींना सुद्धा खात्री पटलेली आहे की हे नादान भाजपवाले मोदींचं स्वप्न काय पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्यांना परके लागतात, उपरे लागतात, बाजार बुंडगे लागतात. बरं, मोदीजींचं स्वप्न पडायला मोदीजी झोपतात 3 तास, मग स्वप्न कधी पडत? आणि त्यांचं स्वप्न अशोकरावांच्या स्वप्नात कधी येतं? पण अशोकरावांना स्वप्न पडत असेल कदाचित, सांगता येत नाही. कारण हर्षवर्धन पाटील जे आहेत माहित आहे ना पलीकडचे इंदापूरचे, त्यांनी 2 वर्षापूर्वी एका कार्यक्रमात सांगितलं आता इडीबिडी काय ना बघा, आता शांत झोप लागते, म्हणजे तिकडे झोपा काढायला गेलेत, हे सगळे झोपा काढायला गेलेले आहेत. आणि आपल्याकडचा गद्दार सुद्धा तर झोपलेलाच होता, तो पण तिकडे झोपा काढायला गेलेला आहे. पण त्यांना स्वप्न पडू शकतात, माझा शेतकरी झोपू शकत नाही त्याला स्वप्नच पडत नाही.
शेतकऱ्याला काळजी आहे की माझं कर्ज मी फेडू कसं, मग तो शेत जमीन गहाण टाकतो, बैलजोडी गहाण टाकतो, घर गहाण टाकतो, पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकतो, आणि तो झोपला तर त्याच्या स्वप्नामध्ये तो सावकार किंवा तो बँकवाला येतो. मोदीजी सांगा, यांचं स्वप्न जे आहे हे यांचं स्वप्न तुम्ही कधी पूर्ण करणार आहात? नुसतं स्वप्न दाखवून देश नाही चालत. जी जागे जिथे जाते शेतकरी आहेत, जो अन्नदाता आहे दिल्लीमध्ये येणाऱ्या अन्नदात्यावरती, त्यांच्याच मुलाला सैनिक असतील, पोलीस असतील, ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, त्या अन्नदात्यावरती बंदुका रोखणार हे नादान केंद्र सरकार आपल्याला पहिलं खाली खेचावं लागेल. आणि मला खात्री आहे या उन्हामध्ये तुम्ही आलात आणि नुसतं येऊन बसलं नाही, तिकडे एक सुद्धा माणूस बाहेर खाऊ नाहीये, मला खात्री आहे का रे कोणी भाड्याचा माणूस? सगळे भाडोत्री आणि भाडकरी तिकडे, भेकर आणि भाकर लोक तिकडे आहेत. माझ्याकडे ते जिवंत रसरस्ते आणि लढाऊ शिवरायचे मावळे आहेत. आणि तुमच्या जोरावरच ही माझी नाही तर तुमची लढाई लढायला मी मैदानात उतरलेलो आहे. या लढाईमध्ये तुम्ही साथ देणार आहात की नाही एवढं सांगा एकदा नक्की. मग उद्या जेव्हा लोकसभा येईल, पहिली विधानसभा येईल, मला प्रचाराला इथे येता आलं नाही तरी सुद्धा तुम्हाला इथून आपल्या महाविकास आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार लोकसभेत पाठवावा लागेल.